हरि ओम श्री राम अंबज्ञ मैं बिंदु विनोद नायक MIDC उपासना केंद्र मी हा अनुभव माझ्या मुलाबद्दल सांगते 5 वर्षा अगोदर माझा मुलगा 12वीमध्ये होता आणि तो अचानक कॉलेजला गेला त्या दिवशी तो कॉलेजवरनं घरी आला आणि अचानक त्याला उलटी आणि चक्कर चालू झालं पण मी काय बोलली असंच त्याला होत असेल उन्हातून आलेला आहे म्हणून त्याला असं झालं आहे म्हणून मग तो जेवला वगैरे तरी त्याला उलटी वगैरे झाली आणि तो झोपून राहिला मी त्याला निंबू सरबत वगैरे सगळं काही दिलं आणि त्याला थोडं बरं वाटलं त्याच्यानंतर तो कंटिन्यू उलटी वगैरे करायला लागला लघवीला जायला लागला तेव्हा त्याला एकदम पिवळी पिवळी लघवी व्हायला लागली मग येऊन तो घाबरला की मम्मी मला असं लघवी अशी का होते मी एखादी आतमध्ये ताप असेल त्याच्यामुळे तुला असं होत असेल मग तो झोपला संध्याकाळी परत तसंच त्याला झालं काही खायचा काही प्यायचा पाणीसुद्धा प्यायचा त्याला उलटी वगैरे व्हायला लागली पोटामध्ये खूप दुखायला लागलं मग डॉक्टरकडे नेलं मग डॉक्टरनी सगळं चेक केलं डॉक्टर बोले एखादी याला पोटामध्ये जंत वगैरे झाले असतील नाही तर मग पिवळी लघवी होते एखादी जॉन्डिस पण झालं असेल तर रात्र गेली मग दुसऱ्या दिवशी परत त्याला तोच त्रास व्हायला लागला त्रास झाल्यानंतर मग ते बोले याला ॲडमिट करावं लागेल हॉस्पिटलमध्ये तर मी घाबरली कारण की मी एकटीच होते माझे मिस्टर बाहेर असतात नोकरीच्या याच्यामध्ये आणि 2 पोरं आणि माझे वडील तर मी बोलली की मी हॉस्पिटलमध्ये काय ॲडमिट करणार नाही मग 1-2 जणांनी सांगितलं की हे बा आपण कावी आहे ना काढून घेऊया उतरवतात ना ते 1-2 जाग्यावर मी गेली पण त्याला काही फरक पडत नव्हता असं असं करून मी 4 दिवस काढले आणि त्या मुलाच्या डोळ्यामध्ये पण एवढे पिवळे हे झाले की जे पण बघायचं ते घाबरायचे की अगं बिंदू हे काय झालं आहे त्याच्या डोळे बघ किती पिवळे झाले तू त्याला ॲडमिट कर पण हॉस्पिटलच्या नावाने मी एवढी घाबरायची मी बोलायची मी घरातलं बघू की याला बघू त्याच्यानंतर कसं करून तो माझा मुलगा एकदम बारीक होत गेला 8 दिवसामध्ये बघवत नव्हता की एकदम कसा तरी झाला तो नंतर डॉक्टरकडे परत नेलं डॉक्टर बोलले याची गॅरंटी आम्ही काय देऊ शकत नाही याला आत्ताच्या आता तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर मी अमृत हॉस्पिटलमध्ये त्याला मानव कल्याणच्या इकडे ॲडमिट केलं डॉक्टरने बघितल्याबरोबर सांगितलं की आम्ही याची काय गॅरंटी देऊ शकत नाही कारण की याच्या रक्ताचं पाणी झालेलं आहे पूर्ण त्याला ग्लुकोज वगैरे चढवलं सगळं काय झालं त्याच्यानंतर त्याला ॲडमिट करून घरी आली आणि बाबांना मुलीला फोन करून सांगितलं की तू घरामध्ये आली की मी घरात नसणार कारण की मी हॉस्पिटलमध्ये असणार त्याच्याजवळ कोणच नव्हतं कारण की माझं इथे कोणच नाही आहे त्याला सलाईन वगैरे चालू केले 2-2 सलाईन लावायचे चालू केले त्याच्यानंतरसुद्धा त्याला फरक नाही इंजेक्शन वगैरे दिवस रात्र चालू झाले तरीही नाही मी रात्री बापूंचं नाम घेऊन उपासना वगैरे हनुमान चालीसा वही दिलेली होती ती लिहायची मी आणि रात्रभर झोपायची नाही आणि बापूंनाच आठवण करत बसायची त्यांची उधी त्याच्या तोंडात लावायची त्याच्या अंगात लावायची पण तरी तो पण हनुमान चालीसा बापूंचं नाव स्मरण करत होता त्याच्यानंतर 2रा दिवस गेला 3रा दिवस गेला 4था दिवस गेला पण रोज सकाळ संध्याकाळ त्याचं ब्लड चेकअपला जायचं पण त्याच्यामध्ये काहीही फरक होत नव्हता आणि माझा मुलगा एकदम बारीक होत गेला डॉक्टर बोले याचा आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही कारण की तो वाचूच शकत नाही कारण की त्याच्या पोटामध्ये खूप इन्फेक्शन झालेलं होतं लघवी वगैरे तपासायला गेली तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता किती वेगळे औषधं दिली तरीही फरक पडत नव्हता 8 दिवस झाले आणि नवरात्र पण जवळ आलेली होती मी एवढी रडत होती मेली देवा तू कुठे बसला आहेस एवढा की माझ्या मुलामध्ये काहीही फरक होत नाही आहे औषध दिलं एवढं सगळं करतो आहे तरीसुद्धा काहीही फरक होत नाही आहे डॉक्टर बोलले आता आम्ही एकच टेस्ट बाकी आहे ते करून बघूया त्या दिवशी नवरात्रीची देवी जात होत्या आणि मी खिडकीमध्ये बसून उपासनेची पुस्तकं वगैरे वाचत होती आणि देवीकडे बघून जेव्हा देवी जायची होती तेव्हा मी रडत होती मिली आई आता तूच बघ मी हारली आता मी आता काहीच करू शकत नाही कारण काय एक आता उद्या नवरात्र बसणार आणि आजच माझ्या मुलाचा रिपोर्ट आत्ता पण नॉर्मल आलेला नाही आहे आणि डॉक्टरनी जबाब दिलेला आहे की आम्ही आता काहीच करू शकत नाही आहे त्याच्यामुळे आणि माझा मुलगा पण नवरात्र करतो तो बोलतो मम्मी तू टेन्शन घेऊ नको मी बरा होईन बापू आहे ना आपल्याबरोबर तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी 5 वाजता
त्याला आंघोळ वगैरे घातलं हॉस्पिटलमध्ये, कपडे वगैरे बदली वगैरे केले. सगळं केल्यानंतर मग मी बोलली, बाबू मी तर काय आज घट बसवणार नाही, कारण काय तुझ्या याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही. ब्लड वगैरे तेव्हा सकाळी 6 वाजता काढलं वगैरे, सगळं युरिन वगैरे घेऊन गेले आणि संध्याकाळची वाट बघत बसलेली. आणि संध्याकाळी बापूंनी हे चमत्कार केलं की एक पॉईंटसाठी त्याच्यामध्ये चेंज झालं. तेव्हा डॉक्टर बोलले की आता मी गॅरंटी देऊ शकतो की तुमच्या मुलगा आता वाचेल म्हणून. तेव्हा मला असं वाटलं की हो, कोणीतरी आहे. आणि माझ्या पुढे मागे कोणच नव्हतं की मला, म्हणजे कोणी मला साथ देणार म्हणून कोणच नव्हतं. या प्रकारे बापूंनी माझी खूप मदत केली आणि माझा मुलगा बरा झाला. हरिओम.